A very good morning to all. I am Saroj Sahare, Assistant Professor, Anand Niketan College, Varora, and today we will discuss about green chemistry and reduction of solvent toxicity, as well as applications of new methodologies in synthesis of chemical compounds, catalysis, and green chemistry. So this is the part of Unit 4th Green Chemistry. Firstly, we discuss about green chemistry and reduction of solvent toxicity. तर ग्रीन केमिस्ट्री आणि सॉल्व्हेंटची जी टॉक्सिसिटी आहे ती कशी रिड्यूस करता येईल हे आपण आज बघणार आहोत. ग्रीन केमिस्ट्री हॅज अ ग्रेट कॉन्सर्न अबाउट द लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स यूज्ड इन ऑर्गॅनिक सिंथेसिस अँड ओव्हरऑल केमिकल प्रोसेसेस. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोसेसेस होतात, केमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात, त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स यूज होतात ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मोठ्या प्रमाणात यूज केले जातात. आणि हे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट काय आहे हजार्डस असल्यामुळे ग्रीन केमिस्ट्रीसाठी तो एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. सॉल्व्हेंट्स यूज्ड इन इंडस्ट्री कॉज मेजर प्रॉब्लेम्स टू द हेल्थ ऑफ द वर्कर अँड ऑल्सो टू द एन्व्हायरमेंट. जे काही ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात दे आर हार्मफुल फॉर द हेल्थ ऑफ वर्कर्स. वर्कर्सच्या हेल्थसाठी ते योग्य नाही. त्याचसोबत ते काय करतात की आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला सुद्धा ते हार्मफुल आहेत. However, these problems cannot be solved by reducing the use of solvents or replacing them. आता हे जे प्रॉब्लेम्स आहे हे फक्त त्यांना सॉल्व्हेंट्सला रिड्यूस केल्याने किंवा रिप्लेस केल्याने संपणार नाही आहेत. तर आपल्याला काय करायचं, वी हॅव टू डेव्हलप न्यू मेथडॉलॉजीज विथ बिगेनिंग टेक्निक अँड कॅन बी यूजफुल. आपल्याला काय करायचं, इन्व्हायरमेंट बिईंग टेक्निक्स किंवा न्यू मेथडॉलॉजीज आपल्याला डेव्हलप करायच्या आहे. त्याच्यापैकी काही आपण आज डिस्कस करणार आहोत. सो वन इज ऑक्सिडेशन अंडर ग्रीन केमिस्ट्री कंडिशन्स. ग्रीन केमिस्ट्रीच्या काही कंडिशन्स आहे, काही रूल्स आहे, काही प्रिन्सिपल्स आहे, हे सगळे फॉलो करताना आपल्याला ऑक्सिडेशन कसं करू शकतो आपण एखादे केमिकल रिॲक्शनचं ते आज बघणार आहोत. मेनी ऑक्सिडेशन्स आर कॅरीड आउट इन वॉटर ऑर सुपर क्रिटिकल CO2 ऑर विथ लेस सॉल्व्हेंट. H2O2 इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट विच वर्क्स ॲट रूम टेम्परेचर. मेनी ऑक्सिडेशन्स आपण कसे कॅरी आउट करू शकतो, बाय युझिंग वॉटर ऑर सुपर क्रिटिकल CO2 आणि किंवा खूप कमी सॉल्व्हेंट वापरून. सोबतच H2O2 इज कॅन बी यूज ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज इट इज वर्क इन रूम टेम्परेचर. तर H2O2 हा रूम टेम्परेचरवरती काम करत असल्यामुळे तो खूप एक बेनिफिशियल आहे. होमोजेनियस अँड हेट्रोजेनियस कॅटालिसिस इज यूज्ड इन ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता होमोजेनियस कॅटालिसिस काय आहे आणि हेट्रोजेनियस कॅटालिसिस काय आहे. होमोजेनियस कॅटालिसिस म्हणजे सपोज रिॲक्टंट्स अँड कॅटालिसिस आर इन इक्वल फेज. फॉर एक्झाम्पल रिॲक्टंट्स जे आहे ते सपोज लिक्विड फेजमध्ये असेल आणि कॅटलिस्ट सुद्धा लिक्विड फेजमध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो होमोजेनियस कॅटालिसिस. सपोज आपले जे कॅटालिसिस आहे ते सॉलिड फेजमध्ये आहे पण रिॲक्टंट्स जर लिक्विड फेजमध्ये आहे त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो, हेट्रोजेनियस कॅटालिसिस. ऑक्सिजन अँड ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन अँड ऑक्सिडेटिव्ह एजंट्स विथ ग्रीन केमिस्ट्री क्रेडेन्शियल्स अँड आर यूज इन ऑक्सिडेशन ऑफ बेन्झिन, सायक्लोपेंटॅनॉन अँड प्रोपायलिन. ऑक्सिजन किंवा नायट्रोजनचे जे ऑक्साईड्स आहेत त्यांना आपण यूज करू शकतो ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. वाय? बिकॉज दे आर फॉलोइंग द कंडिशन्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री अँड दे कॅन बी यूज इन ऑक्सिडेशन ऑफ कशाकशाच्या, तर बेन्झिन, सायक्लोपेंटॅनॉन किंवा प्रोपायलिनच्या ऑक्सिडेशनमध्ये आपण वापरू शकतो. ऑक्सिडेशन युझिंग मेटल कॉम्प्लेक्स ॲज अ कॅटलिस्ट आर अल्सो बिकमिंग पॉप्युलर. पॉलिऑक्झोमेटालेट्स, मेटल ऑक्साईड क्लस्टर, झिओलाइट्स, हिड्रोअनायन्स ऑफ टंगस्टन आर सम ऑफ देम. तर आपण जे मेटल कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचे सुद्धा वापर करू शकतो ऑक्सिडेशनसाठी ॲज अ कॅटलिस्ट म्हणून. आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉप्युलर आहे तर मेटल ऑक्साईड क्लस्टर्स आहे किंवा झिओलॉइड्स आहे, हिड्रोअनायन्स ऑफ टंगस्टन, हे काही एक्झाम्पल्स आहे ज्याचा आपण ऑक्सिडेटिव्ह एजंट म्हणून वापर करू शकतो. नाऊ कॅटलिटिक ऍक्टिव्हिटी टू रिड्यूस सॉल्व्हंट. आता कॅटलिटिक ऍक्टिव्हिटी कशी कामात येऊ शकते सॉल्व्हंटला रिड्यूस करायसाठी ते आपण बघणार आहोत. यूज ऑफ सॉल्व्हंट्स कॅन बी रिड्यूस्ड बाय युझिंग अल्टरनेटिव्ह मेथड्स ऑफ ऑर युझिंग कॅटलिस्ट विच विल गिव्ह हाय यील्ड्स अँड सिलेक्टिव्हिटी. This will also help to reduce waste generation. जर सपोज आपण असे कॅटलिस्ट वापरले जे काय असेल खूप जास्त इफिशियंट असेल, म्हणजे ते 100% yield देत असेल और मोर दॅन 90% yield देत असेल,
आणि आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे आहे त्या प्रोडक्टसाठी ते काय असणार आहे, सिलेक्टिव्ह असणार आहे. तर त्या केसमध्ये काय होतंय की आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्ट मिळणार आहे आणि सॉल्व्हेंटचा वापर कमी होणार आहे. त्याच्यासोबतच जो बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट जनरेट होत आहे तो सुद्धा आपण इथे रिड्यूस करू शकतो. इंडस्ट्री इज नाव अडॉप्टिंग प्रोसिजर्स बेस्ड ऑन नाव कॅटलिस्ट बेस्ड ऑन इनऑर्गॅनिक पॉलीअसिड्स अँड हिड्रोपॉलीअसिड्स मॉलिब्डेट्स अँड टंगस्टेट. दीज ऍक्ट ॲज अ ग्रीन कॅटलिस्ट. ठीक आहे, तर इंडस्ट्री सुद्धा आता इनऑर्गॅनिक जे पॉलीअसिड्स आहे किंवा हिड्रोपॉलीअसिड्स आहे त्यांचा वापर करत आहे ॲज अ कॅटलिस्ट म्हणून, आणि त्याच्यामध्ये मॉलिब्डेट्स किंवा टंगस्टन सारखे जे पॉलीअसिड्स आहे इनऑर्गॅनिक पॉलीअसिड त्यांचा वापर केला जात आहे ॲज अ ग्रीन कॅटलिस्ट. हिट्रोजिनियस कॅटलिटिक मेथड शो क्लीनर प्रॉडक्ट मिनिमम वेस्ट अँड इझी सेपरेशन ऑफ प्रॉडक्ट. आपण जसं बघितलं हिट्रोजिनियस कॅटलिटिकमध्ये काय असेल की कॅटलिस्ट हा सॉलिड फेजमध्ये असेल आणि रिएक्टंटचे जे रिएक्टंट और जे प्रोडक्ट असेल ते लिक्विड फेजमध्ये असेल. त्याच्यामुळे आपण इझिली कॅटलिस्ट रिॲक्शनमधनं सेपरेट करू शकतो, प्रोडक्टला बाहेर काढू शकतो, आणि वेस्टसुद्धा मिनिमम असेल कारण कॅटलिस्टचा जो सरफेस एरिया असेल तो तिथे हाय असेल. पोरस प्रोडक्ट्स विथ स्मॉल डायमीटर कॅन बी यूज्ड एज अ कॅटलिस्ट सरफेस. दीज मटेरियल्स गिव्ह हाय सिलेक्टिव्हिटी अँड हायर इल्ड. तर हिट्रोजिनियस कॅटालिसिसच्या केसमध्ये काय होईल की आपल्याला हायर सिलेक्टिव्हिटी सुद्धा मिळेल आणि हायर इल्ड सुद्धा मिळणार आहे. पॉलिमर केमिस्ट्री अँड प्रोडक्शन ऑफ प्लास्टिक्स हॅव रिसिव्ड ग्रीन क्रेडेन्शियल्स. जे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये जे प्लास्टिकचं प्रोडक्शन होत आहे किंवा कुठल्याही पॉलिमरचं प्रोडक्शन होत आहे त्यांनी सध्या आपले जे ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स आहे किंवा क्रेडेन्शियल्स आहे त्यांना त्यांनी उपयोगात आणलेलं आहे. द न्यू मेथडॉलॉजीज गिव्ह रिन्युएबल स्टार्टिंग मटेरियल गिव्ह हायर इल्ड विथ बायोकॅटलिटिक मेथड्स. देअर इज अ मिनिमम यूज ऑफ सॉल्व्हेंट्स अँड लेस जनरेशन ऑफ वेस्ट. ते काय करत आहे, रिन्युएबल सोर्स वापरत आहेत पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये ॲज अ स्टार्टिंग मटेरियल म्हणून. देन त्यांच्यापासून त्यांना हायर इल्ड मिळत आहे कारण ते कॅटलिटिकसाठी बायोकॅटलिटिकचा वापर करत आहेत. त्याच्यानंतर सॉल्व्हेंटसुद्धा त्यांना कमी वापरावं लागत आहे आणि वेस्टसुद्धा मिनिमम जनरेट होत आहे. Now we will discuss about the applications of new methodologies in synthesis of chemical compounds, catalysis and green chemistry. आता ह्या काही ज्या न्यू मेथडॉलॉजीज डेव्हलप झालेल्या आहेत त्याचा कसा आपण वापर करू शकतो, त्याचे काय अप्लिकेशन्स आहेत ते आपण बघूया. कॅटालिसिस बाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स स्पेशली ऑर्गेनोमेटॅलिक कंपाऊंड्स इन सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑन इंडस्ट्रियल स्केल. जे काही आपण बघितले की मेटलचे जे कॉम्प्लेक्सेस आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहे, ऑर्गेनोमेटॅलिक कंपाऊंड्स आहे ना, यांचा जो कॅटालिसिस म्हणून वापर केला जातो हो इंडस्ट्रियल स्केलवरती. देन ग्रीन केमिस्ट्री इन्करेज द यूज ऑफ इन्व्हायरमेंट बेनिंग अँड इफिशियंट कॅटलिस्ट. इन्व्हायरमेंटला जे इको फ्रेंडली असेल किंवा जे हाय इल्ड देणारे कॅटलिस्ट आहे त्याचा वापर ग्रीन केमिस्ट्री इन्करेज करत आहे. ऑन इंडस्ट्रियल प्रोसेसेस डिफरंट ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस ऑर्गेनोमेटॅलिक कंपाऊंड्स आर यूज्ड एज अ कॅटलिस्ट. ठीक आहे, इंडस्ट्री लेवलवरती जे मेटल कॉम्प्लेक्सेस आहे किंवा ऑर्गेनोमेटॅलिक कंपाऊंड्स आहे त्यांचा वापर सुद्धा ग्रीन केमिस्ट्री इन्करेज करत आहे. फॉर एक्झाम्पल जसं इथे रुदेनियमचं कॅटलिस्ट दिलेलं आहे ट्रायफॉस्पाईन रुदेनियम क्लोराईड. दिस कॅन बी यूज्ड एज अ ग्रीन कॅटलिस्ट. देन देअर इज अ अनादर एक्झाम्पल ऑफ कोबॉल्ट और अनादर एक्झाम्पल ऑफ रुदेनियम कॅटलिस्ट. असिमेट्रिक हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन. अल्किनचं जे असिमेट्रिक हायड्रोजिनेशन होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे कॅटलिस्ट वापरू शकतो. दिस इज द रिएक्शन फॉर सिंथेसिस ऑफ 5L डोपा अ ड्रग यूज टू ट्रीट पार्किन्सन्स डिसीज. असिमेट्रिक सिंथेसिस कुठे वापरला जातो, तर 5L डोपा जो ड्रग आहे त्याच्या सिंथेसिसमध्ये वापरला जातो आणि हा ड्रग जो आहे हा पार्किन्सन्स डिसीज जो आहे त्याला ट्रीट करण्यासाठी यूज केला जातो. दिस रिएक्शन यूजेस रुदेनियम कॅटलिस्ट बिअरिंग अ कायरल डायफॉस्पाइन लिगॅन टू कॅटलाइज द प्रोसेस. आणि हा जो असिमेट्रिक हायड्रोजिनेशन केला जातो फॉर ट्रीटिंग दिस पार्किन्सन्स डिसीज इन सिंथेसिस ऑफ 5L डोपा, या ड्रगच्या सिंथेसिसमध्ये आपण काय करतो, रुदेनियमचा एक कॉम्प्लेक्स आपण इथे कॅटलिस्ट म्हणून वापरतो. देन अनदर एक्झाम्पल इज हायड्रोजिनेशन ऑफ ओलेफिन्स इन द रिएक्शन
कैटालाइज बाय विल्किंसन कैटालिस्ट। तो विल्किंसन जो कैटालिस्ट है, अगेन इट इज अ रुदेनियम कॉम्प्लेक्स। तर हा जो कैटलिस्ट है हा कशामध्ये वापरला जातो, तर ओलिफिन्स किंवा जे अल्किन्स आहे त्यांच्या सिंपल हायड्रोजिनेशन मध्ये वापरला जातो। फॉर एग्जांपल सी डबल बॉन्ड सी, याचं जर हायड्रोजिनेशन झालं तर काय होतं, इथे हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होत आहे। देन हायड्रो फॉर्म्युलेशन ऑफ ओलिफिन, हायड्रो फॉर्म्युलेशन ऑफ ओलिफिन मध्ये सुद्धा इथे आपण बघू शकतो की मेटल कॉम्प्लेक्सेस आहे, इथे कोबाल्टचा कॉम्प्लेक्स वापरला जात आहे आणि सी डबल बॉन्ड सी जो होता है इथे ऑक्सिजन एज वेल एज हायड्रोजन ची ऍडिशन होत आहे, हायड्रो फॉर्म्युलेशन ऑफ ओलिफिन। नाउ अनादर अप्लिकेशन इज ऍसिडिक ऍसिड सिंथेसिस। ऍसिडिक ऍसिड सिंथेसिस मध्ये सुद्धा आपल्याला इथे या कॉम्प्लेक्सेसचा वापर होणार आहे। फॉर एग्जाम्पल मिथेनॉल इज ऑब्टेन्ड बाय कॅटालिटिक कन्वर्शन ऑफ सिंथेसिस गॅस टू CH3OH। ओके, दिस इज कार्बन मोनॉक्साइड प्लस H2। तर कार्बन मोनॉक्साइड पासून सुद्धा आपण काय करू शकतो, मिथेनॉलचा सिंथेसिस करू शकतो बाय युजिंग ऑक्साइड्स अँड इन प्रेझेन्स ऑफ झिंक ऑर कॉपर। देन सपोज आपण इथे परत एक रुदेनियमचा कॉम्प्लेक्स जर वापरला, तर हा जो मिथेनॉल आहे इट कॅन इझिली कन्वर्टेड इन टू ऍसिटिक ऍसिड। तर ऍसिटिक ऍसिड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सॉल्वेंट इन इंडस्ट्री अँड इट कॅन इझिली बी कन्वर्टेड बाय कार्बन मोनॉक्साइड। सिंथेसिस ऑफ ऍसिटाल्डिहाइड बाय वेकर प्रोसेस इज अनदर एक्झाम्पल ऑफ एन इंडस्ट्रियल प्रोसेस वेअर ऍसिटाल्डिहाइड इज प्रोड्यूस बाय ऑक्सिडेशन ऑफ इथिलीन इन द प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम कॅटलिस्ट। तर ऍसिटाल्डिहाइड सुद्धा इंडस्ट्रीमध्ये लागणारा एक इम्पॉर्टंट ऑर्गेनिक कंपाऊंड आहे आणि तो आपण वेकर प्रोसेसनी बनवू शकतो बाय सिंपली फ्रॉम द इथिलीन। ओके, इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2, या इथिलीन पासून आपण काय करू शकतो, याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन वॉटर टेट्रा क्लोरो पॅलेडियम अँड कॉपर यांच्या प्रेझेन्समध्ये, या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपण काय करू शकतो, इथिलीनला कन्वर्ट करू शकतो इन ऍसिटाल्डिहाइड बाय वेकर प्रोसेस। देन कन्व्हेन्शनल प्रोसेस लाईक एरिएशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ इथेनॉल हायड्रेशन ऑफ ऍसिटिलीन टू प्रोड्यूस ऍसिटाल्डिहाइड आर लेस इफिशियंट दॅन वेकर प्रोसेस। तर कन्व्हेन्शनल जी मेथड होती ती काय करत होती, हायड्रेशन ऑफ ऍसिटिलीननी ऍसिटाल्डिहाइडचं प्रोडक्शन करत होती, बट दिस इज नॉट द युजफुल ऑर इट इज लेस इफिशियंट मेथड दॅन वेकर प्रोसेस। देन अनादर अप्लिकेशन इज सिंथेसिस सिंथेटिक गॅसोलीन। द सिंथेटिक गॅसोलीन मोबाईल प्रोसेस फॉर कन्वर्शन ऑफ CH3OH मिथेनॉल इन टू गॅसोलीन इन द प्रेझेन्स ऑफ झिओलाइट इज अनादर एक्झाम्पल ऑफ ग्रीन केमिस्ट्री इम्प्लिमेंटेड इन द इंडस्ट्री। तर इथे ZSM5 दिस इज द एक्झाम्पल ऑफ झिओलाइट। तर ह्या झिओलाइटचा वापर करून ॲज अ कॅटलिस्ट आपण काय करू शकतो, मिथेनॉलला कन्वर्ट करू शकतो गॅसोलीनमध्ये। सो दिस इज द एक्झाम्पल ऑर अप्लिकेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री अँड दिस ऑइल लेबोरेटरीज हॅव डेव्हलप दिस प्रोसेस। तर लेबोरेटरीमध्ये सध्या ही प्रोसेस डेव्हलप करण्यात आलेली आहे। देन झिओलाइट ऍक्ट्स ॲज अन ॲसिड कॅटलिस्ट फॉर इलिमिनेशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस कार्बिन। दिस अनस्टेबल कार्बिन इज स्टॅबिलाइज बाय झिओलाइट, दिस कार्बिन इज इन्सर्टेड इन टू द CH ऑफ CH3OH। ओके, तर झिओलाइट काय, तर एक ऍसिड कॅटलिस्ट म्हणून सुद्धा काम करतो, कशामध्ये, इलिमिनेशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस CH2। तर जर सपोज आपल्याकडे आता इथे काय CH3OH म्हणजे मिथेनॉल आहे, तर आपल्याला काय करायचं, इलिमिनेट करायचं CH2 इन प्रेझेन्स ऑफ झिओलाइट। तर सॉरी, इथे ऍडिशन होत आहे इन प्रेझेन्स ऑफ झिओलाइट CH2 ची, कशामध्ये, तर या कार्बन चेन मध्ये। तर ही आपण इझिली कॅरी आउट करू शकतो, फॉर एक्झाम्पल वी कॅन सी हियर HCH2OH, आफ्टर युझिंग झिओलाइट व्हॉट विल बी गेट CH3CH2OH। अगेन इफ वी वॉन्ट टू इन्क्रीज दिस चेन वी कॅन इन्क्रीज इट इझिली बाय युझिंग दिस झिओलाइट ॲज अ ऍसिड कॅटलिस्ट। देन द झिओलाइट हॅज चॅनल्स ऑफ अप्रोप्रिएट साईज टू अकोमोडेट द कार्बन चेन अप टू C10। न्यू झीलँड अँड साऊथ आफ्रिका यूज दिस मेथड ऑफ प्रोडक्शन ऑफ गॅसोलीन।
तर जिओलाइट काय करू शकतो, जर आपण त्याला अप्रोप्रिएट चॅनल्स असेल, अप्रोप्रिएट साईज असेल, तर इट कॅन इन्क्रीज दिस कार्बन चेन अप टू 10 कार्बन. अँड धिस मेथड इज करंटली यूज्ड इन झीलँड अँड न्यूझीलँड ॲज वेल एज इन साऊथ आफ्रिका. देन नेक्स्ट अप्लिकेशन इज द फिशर ट्रोपस इज एक्झाम्पल ऑफ हिट्रोजिनियस कॅटालिसिस. द रिडक्शन ऑफ सी ओ बाय एच टू इज कॅटलाइज्ड बाय व्हेरियस ट्रान्झिशन मेटल्स एफ ई सी ओ एन आय ऑन ॲल्युमिना ऑर अदर सॉलिड सपोर्ट ऑर ऑक्साईड्स ऑफ सी ओ ऑर क्रोमियम टू हायड्रोकार्बन्स. हाउएव्हर द मेथड इज इकॉनॉमिकली ओनली वेअर कोल इज अबुंडंट. तर सपोज आपण काय करू शकतो, जर आपल्याकडे सी ओ आहे, जर आपल्याकडे कार्बन आहे आणि इन प्रेझन्स ऑफ एच टू इट विल कन्वर्ट इन टू कार्बन मोनॉक्साईड प्लस एच टू वॉटर गॅस. तर या केसमध्ये आपण काय करू शकतो, दिस कॅन बी कन्वर्टेड इन टू मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्समध्ये आपण यांना कन्वर्ट करू शकतो कशाच्या प्रेझेन्समध्ये, कोबॉल्ट निकेल आणि एफ ई. दीज आर ॲक्टिंग ॲज अ कॅटलिस्ट अँड ॲट 200 डिग्री सेल्सियस. सो धिस इज अनादर एक्झाम्पल ऑफ हिट्रोजिनियस कॅटलिसिस. Now, by distillation of the mixture of hydrocarbons, gasoline and diesel are separated. Distillation हे आपण काय करू शकतो, जे काही आता हायड्रोकार्बन्स बनलेले आहेत त्यांना आपण सेपरेट करू शकतो. यूज ऑफ कॅटलिस्ट हॅज द फॉलोइंग ॲडव्हान्टेज. 100% ॲटम इकॉनॉमी कॅन बी अचीव्ड. जर आपण कॅटलिस्ट वापरला तर आपल्याला काय मिळेल, 100% ॲटम इकॉनॉमी मिळेल, म्हणजे प्रोडक्ट जो आहे तो जास्त प्रमाणात मिळणार आहे. एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिॲक्शन इज सेव्ड. कॅटलिस्टमुळे काय होते, जी एनर्जी असते ती सुद्धा इथे सेव्ह होणार आहे. अँड थर्ड वन इज बेटर इल्ड आर ऑप्टेंड. इल्ड सुद्धा काय होईल, इथे जास्त येणार आहे. सिलेक्टिव्ह रिॲक्शन प्रोडक्ट आर ऑप्टेंड. तर रिॲक्शन जे प्रोडक्ट आहे ना, ते बाय प्रोडक्ट कमी मिळून किंवा न मिळता आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्ट सुद्धा इथे मिळणार आहे जर आपण कॅटलिस्टचा वापर केला. तर हियर आर सम एक्झाम्पल. सो सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू, याचं आपण जर रिडक्शन केलं इन प्रेझन्स ऑफ निकेल, व्हॉट वी गेट, वी गेट अ एन प्रोपेन. नाव दिस इज एस्टायलिन, याचं सुद्धा आपण रिडक्शन करू शकतो इन प्रेझन्स ऑफ पी डी बी ए एस ओ फोर ॲज अ कॅटलिस्ट, अँड वी विल रिड्यूस दिस सी ट्रिपल बॉन्ड सी एच बॉन्ड इन टू सी एच डबल बॉन्ड सी एच टू. अगेन वी कॅन रिड्यूस दिस सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड सी एच प्लस सी एच थ्री ओ एच मिथेनॉल प्लस सी ओ इन प्रेझेन्स ऑफ पी डी कॅटलिस्ट. वॉट वी गेट, वी विल गेट अ लॉन्ग चेन कंटेनिंग सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच थ्री. मीन्स वी कॅन इंट्रोड्यूस हियर सी डबल बॉन्ड ओ किटोनिक ग्रुप ॲज वेल एज सी डबल बॉन्ड ओ सी ओ, मीन्स दिस इज द ईस्टर ग्रुप. So, by using catalyst, we can easily carry out the reaction with number of applications. So, this is the application for using catalyst and developing new technology according to green chemistry. Thank you for watching the video.